हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे घराची क्लिनिंग आलेली आहे दिवाळी आणि आज पुन्हा एकदा मला एक, एक तिलाच सगळं काम करायचं आहे कारण आईंना बरं वाटत नाही आहे पण बऱ्यापैकी त्या ओके आहेत काल ब्लॉग बघितलाच असेल पण हो एक क्लिअर करते की कालच्या ब्लॉगमध्ये मी हॉस्पिटल वगैरे तिथलं काही टाकलं नाही मी मला आलेला अनुभव शेअर केला कारण खरंच लोकांना आमची असं वाटतं की आमची किती मजा आहे आम्ही किती भारी राहतो आम्हाला कशाची कमी आहे तर तसं म्हणायला गेलं तर कशाचीच कमी नाही आहे आणि तसं जर डीपली विचार केला तर खूप काही गोष्टी त्यांची कमी आहे तर काल तो माझ्यासोबत अनुभव आला तो शेअर केला बट आत्ता ते दोघे पण पूर्णपणे ओके आहेत पूर्ण म्हणजे पूर्ण ओके आहेत आणि आता दिवाळीसुद्धा आली आहे त्याच्यामुळं दिवाळीची साफसफाई करायचं ठरवलं सा जास्त काही करणार नाही कारण नवरात्रीत पण साफसफाई झालीच होती आणि त्याच्या आधी गणपतीला पण झालीच होती लगेच लगेच सण आले त्यामुळं घरात काही एवढी जास्त धूळ नव्हती पण त्या सफाईला एक कॉमन कमेंट होती ती म्हणजे डायनिंग टेबलच्या जागी भांड्याची जा हे रॅक ठेव आणि याच्या जागी डायनिंग टेबल ठेव आणि इथे पेपर वगैरे अंतरून घे तर ते ठीक आहे आपण आजच्या ब्लॉगमध्ये ते सगळं चेंज करूयात आणि पेपर तेव्हा मला सापडले नव्हते पण आज पण पन पेपर वगैरे सगळं सापडलं आहे तर भांडी सगळी काढून घेतली धुणार नाही आहेत कारण मी सगळी भांडी तेव्हा आतमध्ये ठेवून दिलेली कारण जेवढी भांडी आम्हाला तिघांना गरजेची आहे तेवढीच वर ठेवलेली आणि ती रोजच्या वापरात येतात त्यामुळे ती रोजची धुण्यात वगैरेसुद्धा येतात त्याच्यामुळं भांडी काही धुणार नाही आधी घरातल्या जाळ्या वगैरे सगळे काढून घेऊयात की माझ्या लग्नातली रॅक आहे खूप दिवसानंतर म्हणजे अगदी तीन वर्षानंतर वापरायला काढली नाहीतर ज्या लोखंडाच्या रॅक्स असतात ना त्याचा आधी वापरत होतो त्याच्यावर भरपूर भांडी व्हायची भरपूर धूळ पण व्हायची पण कधी वापरण्यात यायचीच नाहीत मग आता डायनिंग टेबलची जागा चेंज करूयात पहिला मी जो आपला किचन असतो त्याला लागूनच डायनिंग टेबल ठेवलेला पण आज चेंज करते बघूयात प्रत्येक वेळेस घरात असा पॉझिटिव वाईब्स येतात असं म्हणतात चेंज केले की आणि चेंज आमच्या घरात तर सणवारालाच होतं म्हणजे साफसफाई काढली तेव्हाच नाहीतर एवढा कोणाला वेळ पण नसतो आणि मला एकटीला एवढं काही होत नाही तुमच्या घरातली तर साफसफाई झालीच असेल दिवाळी दोन तीन दिवसावर आली अजून आमची दिवाळीची खरेदी वाकी त्याच्यानंतर दिवाळीच्या शॉपिंग पण बाकी आहे किराणा आणायचा ह्या सगळ्या गोष्टी बाकी आहेत तर मी बोललेच होते आधीच्या ब्लॉगला एक कॉमन कमेंट होती जेव्हा मी किचन साफ केलं होतं तेव्हा की पेपर टाकत जा पण आता आवर्जून पेपर टाकले पेपर टाकण्यासाठी सगळे भांडे खाली घेतलेत नाहीतर एवढी काही भांडी नसल्यामुळं मी लगेच भांडी सकट तेराय खालवू शकले असते पण एवढी काही भांडी नाही आहेत त्याच्यामुळं ॲडजस्ट हो होऊन जाईल लगेच मला म्हणजे कोणाची जरूरत पण नाही मला एकटीला काम होईल आणि हो दिवाळीचे ब्लॉग नक्की बघा कारण ते ब्लॉग खूप स्पेशल असतील हे नसतील त्यामुळं ब्लॉग नक्की ह्यांना मिस करेल पण जाऊ द्या आम्ही तिघे आमच्या तिघ्यात आम्ही खूप छान दिवाळी सेलिब्रेट करू सगळे पदार्थ वगैरे सुद्धा बनवू भांडी पुसायची तर जरूरतच नव्हती कारण मी बोललं की आमच्या रोजच्या वापरण्यात असतात त्यामुळं व्यवस्थित पुसून डबे हे सगळं खाली मांडलं भांड्याची जी मांडणी होती ती आहे तशी आधीच ठेवली म्हणजे डबे खाली ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर मेकअपचा एक व्हिडिओ होता त्याला कमेंट्स आल्या होत्या की मेकअप नको करत जाऊ सूट होत नाही पण ठीक आहे तो प्रमोशनचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी मेकअप केला आणि तसं मला पण मेकअप नाही आवडत पण प्रमोशन असल्यामुळं केला आणि हो आज काही पूर्ण किचन दाखवणार नाही म्हणजे क्लिनिंग वगैरे त्या काही गोष्टी दाखवणार नाही फक्त मोस्ट रिक्वेस्टेड ह्या दोनच गोष्टी होत्या ते म्हणजे त्याच्या जागा चेंज कर त्याच दाखवेल आता किचन क्लिनिंगमध्ये तर सगळंच येतं पण मला पटपट आवरायचं आहे आणि सामान वगैरे सुद्धा आणायला जायचं आहे त्याच्यामुळे जा एवढं काही व्हिडिओ बनवणार नाही तेवढा वेळ पण नाही बाकी मग करूनच घेईन की किचन ओट्याच्या खालची साफसफाई किंवा फरशीची साफसफाई किचनची जी वरची फरशी असते त्याची क्लिनिंग किचन ओटा गॅस ह्या सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागणार आहे सो ते पटपटावर येन तर चला फायनली दोन तीन तास सफाई केल्यानंतर घर पूर्णपणे आवरलं इथे लावला डायनिंग टेबल म्हणजे एंटर झाल्यानंतर समोरच दिसतो हे पॉपकॉर्न बिस्किट त्यानंतर ॲपल्स बनाना सीताफळ ह्या सगळ्या गोष्टी फ्रूट्सची अजिबात कमी नाही घरात फक्त खाणाऱ्यांची कमी आहे त्यानंतर इकडे जे आम्हाला रोज भांडी लागतात तेवढेच ठेवलेत भांडी पण नाही जास्त ठेवली म्हणजे ते मी आधीच पोत्यात ठेवून दिलेत आणि पेपर पण टाकला आहे सगळीकडे प पेपर टाकला आहे त्यानंतर इथे किचनच्या खाली पण पेपर टाकला आहे हे किचनची पण सगळी वरची टाईल साफ करून घेतली इकडे कांदे जे रोज लागतात फ्रीजची काही जागा चेंज केली नाही ती आहे तशीच ठेवली आहे आणि फ्रीजमध्ये नेहमीप्रमाणेच असणारं सामान भाज्या आणलेत पण पहिलं किचन साफ करून घेतलं मग भाज्या नीट करून ठेवीन आणि इकडं बाथरूम आहे पण ते सुद्धा क्लिनिंग करायचं बाकी अजून तर पूर्णपणे किचनचा मी असा लुक केला